रुग्णांची एकरूपता म्हणजे काय हा घटक समजून घेतल्यानंतर आपण आता त्रिकोण एकरूपतेच्या काही कसोट्या अभ्यासणार आहोत. त्रिकोणांची एकरूपता ठरवण्यासाठी आपणाला जवळपास 5 कसोट्या आहेत. त्यापैकी पहिली कसोटी बा को बा कसोटी. मग काय, आपण या ठिकाणी 2 त्रिकोण घेतलेले आहेत, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर. यामध्ये काही चिन्हांनी मी संगत बाजू एकरूप दाखवलेले आहेत किंवा काही चिन्ह कोणांसाठी वापरलेले आहेत की ते कोण एकरूप दाखवलेले आहेत. मग त्यामध्ये कोणते आहेत, पहिली बाजू आहे बाजू ए बी. बाजू ए बी ही त्रिकोण पी क्यू आरच्या बाजू पी क्यूशी संगत आहे आणि एकरूपही आहे. त्याच पद्धतीने त्रिकोण ए बी सीची बी सी ही बाजू जी आहे ती बाजू त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणाच्या क्यू आर या बाजूशी एकरूप आहे. म्हणजेच बाजू बी सी एकरूप बाजू क्यू आर. मग या ठिकाणी बाजू ए बी एकरूप बाजू पी क्यू, बाजू बी सी एकरूप बाजू क्यू आर आणि कोण ए बी सी म्हणजे हा कोण, कोण बी हा कोण पी क्यू आर म्हणजे कोण क्यू ह्या कोणांशी एकरूप आहे. म्हणजे जर आपण एकास एक संगती लावली तर बाजू कोण आणि बाजू ह्याच पद्धतीने इकडं बाजू कोण आणि बाजू अशा प्रकारे या ठिकाणी हे 2 त्रिकोण एकरूप होतील. आणि म्हणून पहिली जी कसोटी आहे आपली बा को बा कसोटी, जर एका त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण, ह्या 2 बाजू आणि ह्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला हा कोण बी हा दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण यांच्याशी एकरूप असतील. म्हणजेच इथं बघा, बाजू पी क्यू आणि बाजू क्यू आर यांनी समाविष्ट केलेला कोण क्यू हे 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण याप्रमाणे असतील तर ते 2 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतात. त्रिकोण एकरूपतेची पहिली कसोटी आपण पाहिली. आता आपण त्रिकोण एकरूपतेची दुसरी कसोटी पाहणार आहोत. बघा, त्या कसोटीचं नाव आहे बा 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 कसोटी. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा 2 त्रिकोणांचा अभ्यास करणार आहोत, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर. या ठिकाणी विशिष्ट खुणांनी आपण काय केले, संगत बाजू किंवा एकरूप बाजू दाखवलेले आहेत. बाजू ए बी, बाजू ए बी ची एकरूप बाजू आहे बाजू पी क्यू. त्यानंतर बाजू बी सी ची एकरूप बाजू आहे बाजू क्यू आर आणि बाजू ए सी ची एकरूप बाजू आहे बाजू पी आर. बघा, म्हणजेच 3 बाजू ह्या त्यांच्या संगत 3 बाजूंशी एकरूप आहेत. मग यावरून आपण एक कसोटी सांगू शकतो, जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकमेकांशी एकरूप होतात. त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्यांतर्गत आता आपण त्रिकोण एकरूपतेची तिसरी कसोटी पाहू. बघा, तिसऱ्या कसोटीचं नाव आहे को बा को कसोटी. आपल्याला या कसोटीच्या नावावरून त्या कसोटीचा बोध होतो, कोण बाजू आणि कोण. मग बघा, पुन्हा एकदा आपण 2 त्रिकोणांचा विचार करू, त्रिकोण एल एम एन आणि त्रिकोण पी क्यू आर. बघा, यामध्ये कोण एलचा
संगत कोण कोण पी आहे तो आपण एका विशिष्ट चिन्हाने एकरूप दाखवलेला आहे. त्यानंतर बाजू एल एम ची संगत बाजू बाजू पी क्यू आहे आणि ती आपण या दोन रेषांनी किंवा या विशिष्ट चिन्हाने एकरूप दाखवलेली आहे. त्यानंतर कोण यम आणि कोण क्यू हे संगत कोण आहेत आणि एकरूप आहेत त्याला आपण एक विशिष्ट चिन्ह वापरलेलं आहे आणि ते एकरूप दाखवलेले आहेत. म्हणजेच याच्यावरून आपल्याला एक कसोटी सांगता येते आणि त्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप ठरवता येतात. मग ती कसोटी मी या ठिकाणी लिहिली आहे. बघा, जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू, बघा हा पहिला त्रिकोण आपला आहे, याच्यामध्ये कोण यल आणि कोण यम ह्या दोन कोणांनी समाविष्ट केलेली ही बाजू यल यम, बरोबर, आणि दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दुसरा त्रिकोण त्रिकोण पी क्यू आर यामध्ये हे दोन कोण कोण पी आणि कोण क्यू आणि यांनी समाविष्ट केलेली बाजू बाजू पी क्यू हे जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. कसोटी कोणती? कोबाको कसोटी, कोण बाजू कोण, या कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप होतील.